नमस्कार हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून असा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे विषय आहे जाड लोकांच्या समस्या आणि उपाय आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणारी लठ्ठपणा हा एक महत्वाचा आजार आहे आणि या लठ्ठपणामुळे सुद्धा अनेक आजारांना आमंत्रण मिळतं जसं डायबिटीस आहे उच्च रक्तदाब आहे अगदी कॅन्सर हा सुद्धा अतिलठ्ठपणामुळे होणारा एक महत्वाचा आजार आहे आणि इतकंच नाही तर या लठ्ठ व्यक्तीला जेव्हा काही कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होतात जसं हर्निया आहे पाईस फिशर फिशुला आहे किंवा अपेंडिक्स गॉल ब्लॅडर स्टोन्स सारख्या समस्या आहेत तर ह्याच्या उपचारांमध्ये सुद्धा अनेक वेळा अडचणी येऊ शकतात आणि या अडचणींवर आपण कशी मात केली पाहिजे ह्याच्यावर सोल्युशन काय आहे यासाठी आज आपण तज्ञांचं मार्गदर्शन घेणार आहोत या, या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बेरियाट्रिक सर्जन डॉक्टर शशांक शहा नमस्कार डॉक्टर तुमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत डॉक्टर शशांक शहा हे जगप्रसिद्ध असे दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करणारे शल्यचिकित्सक असून हर्निया लठ्ठपणा मधुमेह यामध्ये त्यांची स्पेशालिटी आहे आजपर्यंत डॉक्टर शाह यांनी पस्तीस हजारहून अधिक रुग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया आहेत त्यांचे शिक्षण हे अमेरिका ब्राझील फ्रान्स इथल्या सर्वोच्च अशा विद्यापीठांमधून झालेलं असून आजवर अनेक मानांकने व सन्मान त्यांना मिळालेले आहेत डॉक्टर शाह लॅपरोओबेसो सेंटर पुण्याचे संचालक असून सेंटरला वेस्टर्न इंडियामधील नंबर एक हॉस्पिटल म्हणून नामांकित आहे तसंच भारतामधील पहिल्या तीन हॉस्पिटलमध्ये नामांकन केलं गेलेलं आहे डायबिटीज हे हा शस्त्रक्रियेने बरा होऊ शकतो या संशोधनासाठी डॉक्टर शहा यांना अमेरिकन डायबिटीज असोसिएशनद्वारे सर्वोच्च असा विविना फॉन्सेका अवॉर्ड ने सन्मानित केलेला आहे डॉक्टर शहा हे जगातले एकमेव सर्जन आहे ज्यांना हा सन्मान प्राप्त आहे डॉक्टर शहा यांना जयपाल सिंग ओरेशन हा सन्मान असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाकडून प्राप्त झालेला आहे तसेच दोन हजार अठरामध्ये मध्ये त्यांना बेस्ट मेटाबॉलिक सर्जनचा देखील मान मिळालेला आहे लठ्ठापणावरती काम करणाऱ्या अनेक संघटनांचे अध्यक्षपद सरांकडे आहे तसेच सरांच्या नावावरती तीन जागतिक विश्वविक्रम आहेत अवघ्या दहा तासांमध्ये पंच चाळीस हर्नियाच्या शस्त्रक्रिया सरांनी केलेल्या आहेत व त्याची नोंद निमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केली आहे जगातल्या सर्वात लहान मुलाची शस्त्रक्रिया यशस्वी केल्याची नोंद बीबीसी या, बी -बी या प्रसिद्ध वाहिनीने डॉक्युमेंटरी द्वारा प्रसारित केलेली आहे एकशे पंधरा किलो आणि साडेसात वर्षांचा सा मुलगा आता दहा वर्षांनंतर सत्तर किलो पाच फूट पाच उंची आणि फुटबॉल प्लेयर आहे तीनशे दहा किलो ब्रिटिश पेशंटचा उपचार केला आणि तो रुग्ण आता दोनशे किलो कमी होऊन उत्तम आयुष्य जगत आहे हो जाड लोकांच्या समस्या आणि उपाय असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कार्यक्रम हा ध्वनीचित्रमुद्रित असला तरीही ईमेलद्वारे तुम्ही आम्हाला नक्कीच प्रश्न विचारू शकता आणि आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर शशांक शहा यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या विश्रांतीनंतर दाखवणारच आहोत याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी नमस्कार डॉक्टर पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आज जेव्हा आपण म्हणतो की लोकांच्या ज्या समस्या आहेत विशेष करून जाड लोकांच्या समस्या तर त्या समस्यांकडे जाण्यापूर्वी मला असं सांगा की लठ्ठपणा ही स्वतःहून एक मोठी समस्या आहे तर वजन नक्की वाढत म्हणजे वजन हे जे लठ्ठपणाकडे जेव्हा वाढतं तेव्हा त्याची कारण काय असतात सर्वसाधारण असा समज आहे की लठ्ठपणा वाढतो म्हणजे एखादा माणूस आळशी आहे खूप जास्त खातो किंवा तो व्यायाम करत नाही त्याच्यामुळे लठ्ठपणा आहे ही कारणं तर असतातच पण फक्त हीच कारणं नसतात खूप अशा व्यक्ती असतात की जे खातात पितात काही व्यायाम करत नाहीत पण बारीक असतात आणि असे काही लोक असतात की जे सर्व प्रयत्न करत राहतात पण वजन काही कमी होत नाही आणि ह्याचं मूळ कारण म्हणजे तुम्ही खाल्लेल्या जेवणाचं फॅट होणार किंवा नाही होणार हे तुमच्या मेटाबॉलिझम तुमचे हॉर्मोन जठर लहान आतडं तुमचा अनुवंशिकपणा या सर्व गोष्टींनी एक एकत्र ठरतं कधी कधी एखाद्याला ॲक्सिडेंट झाल्यानंतर वजन वाढतं एखाद्याचं डिल डिलिव्हरीनंतर वाढतं अँटीबायोटिक काही औषधं अशी सर्व कारणं एकत्र होऊन तो एक आजार तयार होतो आणि एकदा जर आजार तयार झाला तर जोपर्यंत तुम्ही मेटाबॉलिझम पूर्ण बरं करत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचं वजन वाढतच राहतं मी एका उदाहरणाद्वारे तुम्हाला दाखवणार आहे की एक माझ्याकडे जसं ऐकलं तुम्ही की तीनशे दहा किलोचा ब्रिटिश आला होता आता तीनशे दहा किलो किती पण कोणाला जबरदस्तीने खाऊ घातलं तरीसुद्धा इतका जाड होऊ शकत नाही काहीतरी मेटाबॉलिझममध्ये आजार असताना आणि त्याच्या मेटाबॉलिक दुर्बिणीतून ट्रीटमेंट केल्यानंतर आठ वर्षाने त्याचं दोनशे किलो वजन कमी झालं आज तो सगळं नेहमीसारखं खातो नेहमीसारखं जगतो पण आता खाल्लेलं त्याला अंगी लागत नाही अजून फॅट तयार होत नाही आणि त्याचं वजन शंभर किलोवर मेंटेन होत आहे हे ऍक्च्युली सर्वांना समजायला पाहिजे की हा माणसाचा दोष नाही नेहमी जाड लोकांना पालक मित्र मैत्रिणी सगळेजण दोष देतात की तू ऐकत नाही तुझा कंट्रोल नाही पण असं नसतं हा ऍक्च्युअली शरीरातून आतून तयार झालेला आधार असतो आणि म्हणून त्याला सर्वसाधारण विचारांनी गुण येत नाही आणि oh. सर आपण असं बघितलं की अतिलठ्ठपणा किंवा लठ्ठपणाचे पण खूप प्रकार असतात तुम्ही आता एक एक्सपर्ट बेरियाट्रिक सर्जन आहात नेमकं कोणत्या प्रकारचा लठ्ठपणा हा या सर्जरीद्वारे कमी होऊ शकतो एखाद्या व्यक्तीचं वजन वीस किलोहून जास्त असेल खूप प्रयत्न करून कमी जास्त कमी जास्त होऊन परत तिथंच येत असेल वजन वाढतच राहत असेल त्याच्याबरोबर कमरेचा घेर वाढत चालला असेल चेहऱ्यावरती काळे व्रण यायला लागले असतील तुम्हाला इथं दिसतंय की वाढत गेल्यानंतर कसं होत जातं कोणाला घोरण्याचा आजार होतो कोणाला दम लागायला लागतो गुडघे दुखायला लागतात कंबर दुखायला लागते स्त्रियांमध्ये वंध्यत्व येतं पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसीज येतं तरुण मुलींमध्ये चेहऱ्यावर केस येणे किंवा के पिंपल्स येणे असं यायला लागतं माणसाचा स्वतःवर तर विश्वास जायला लागतो स्टेजवर जायला एकदम ऑकवर्ड वाटतं सगळेजण एकदम सल्ला द्यायला लागतात की असं कर की तसं कर की आणि त्या सल्ल्याला यश ये येत नाही याचबरोबर त्याच्यामुळे बऱ्याच व्यक्तींना डायबिटीज ब्लड प्रेशर हृदयविकार असे आजार यायला लागतात तर जसं जसं लठ्ठपणा वाढत जातो आणि त्याच्यामुळे शरीराला आजार होत जातात त्यांनी मानसिक शारीरिक वेदना व्हायला लागतात अशा व्यक्तींना अगदी नाराज व्हायचं कारण नाही जर असा असा लठ्ठपणा जर बाकीच्या उपायांना यश देत नसेल तर, तर नक्कीच तो एक मेटाबॉलिझमचा आजार आहे आणि ह्याला दुर्बिणीतून आपण मेटाबॉलिझमचा आजार बरा करून त्या व्यक्तीला पूर्ववत आणि नॉर्मल करू शकतो सर hmm. uh, hmm. uh, जेव्हा आपण म्हणतो की पूर्ववत होणार जसं आपण मग अशी म्हटलं की लठ्ठपणा हा स्वतः अनेक आजारांना आमंत्रण देतो आणि त्याच्यामध्ये फारच धोकादायक किंवा फारच गंभीर असा आजार म्हणजे कॅन्सर uh, कॅन्सर uh, लठ्ठ व्यक्तीला झाला तर त्याच्यामध्ये काही उपायात अडचणी येतात का आणि त्यावर काही उपाय सुचवू शकतो का आता नवीन संशोधनानंतर असं आढळून की लठ्ठपणा हे सुद्धा कॅन्सरचं एक कारण असतं फॅटमध्ये तयार होणाऱ्या हॉर्मोन्समुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते जाड असल्यामुळे सोनोग्राफी किंवा बाकी कशा ह्याच्यामध्ये त्याचं निदान खूप वेळेला होऊ शकत नाही खूप वेळेला व्यक्तीला दम लागतो वेगवेगळे त्रास होतच असतात आणि त्यामुळे खूप वेळा व्यक्ती बारीक तक्रारी निग्लेक्ट करून टाकतो आणि त्यामुळे कधी कधी कॅन्सरचं निदान होत नाही तर लठ्ठ व्यक्तींमध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त असतं असं लक्षात ठेवून त्याला शोधण्याचा एक विशिष्ट प्रयत्न करावा लागतो कॅन्सरचं स्क्रीनिंग तयार क करावं लागतं असतात आणि ह्याची जाणीव सगळ्यांना माहिती असायला पाहिजे म्हणजे कॅन्सरचं निदान लवकर होऊ शकतं आणि जर लवकर निदान झालं तर ते बरं होतं अशा व्यक्तींमध्ये जेव्हा कॅन्सरची ट्रीटमेंट देतात तेव्हा त्याच्याबरोबर वजन कमी करायची ट्रीटमेंट देणं पण आवश्यक असतं कारण वजन कमी झालं तर कॅन्सर परत उद्भवण्याची शक्यता सुद्धा कमी होते लठ्ठपणाला लोक नुसतं लाईफस्टाईलचा आधार म्हणतात पण हा इतक्या धोक्याचा सुद्धा असू शकतो की त्याच्यामुळे कॅन्सर होतो आणि त्याला ट्रीटमेंट दिली नाही तर कॅन्सर परत उद्भवण्याची शक्यता वाढते हे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे एक स्क्रीनवर एक पेशंट दिसतोय ह्याविषयी काय सांगतात स्क्रीन पन पन, या स्क्रीनवरती एक पेशंट आहे बघा वजन जास्त होतं पोट जास्त होतं किरकोळ तक्रारी होत्या पोटात गाठ होती त्यांना हरण्या पण होता पण त्यांना काहीही त्रास होत नव्हता जेव्हा लठ्ठपणाच्या ट्रीटमेंटला आले आणि तपासण्या केल्या तेव्हा या सर्वांचं निदान झालं तेव्हा लठ्ठ रुग्णाला धरा दम लागतो आहे थोडं दुखत आहे म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही तज्ज्ञांकडे जाऊन तपासण्या केल्या पाहिजेत आणि खूप वेळा सर्व उपाय एकाच वेळी दुर्बिणीतनं होऊन व्यक्ती तुम्ही जसं बघाल तसं नॉर्मल होऊ शकता अनेक वेळेला आपण बघतो की स्त्रियांमध्ये छातीचा कॅन्सर आहे किंवा बिजांडाचा कॅन्सर आहे गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर आहे तर ह्याचं प्रमाण खूप आहे आणि विशेष करून लठ्ठ स्त्रियांमध्ये ह्याचं काय प्रमाण आहे काय सांगाल तसं बघितलं तर लठ्ठपणा हे सुद्धा छातीचा बीजांडाचा पिशवीचा कॅन्सर व्हायचं एक कारण आहे फॅट खूप जास्त असल्यामुळे खूप वेळाला हाताला गाठ लागत नाही पण अशा व्यक्तींनी पस्तीसच्या वयानंतर याच्यासाठी स्पेशल स्क्रीनिंग केलं पाहिजे विशेष म्हणजे अंगावरून जात असेल किंवा युरिन कंट्रोल होत नसेल तर झाड स्त्रियांची तपासणीसुद्धा गायनेकॉलॉजिस्टला करणं अत्यंत अवघड असतं आणि त्यांनासुद्धा हे दिसत नाही समजत नाही तर त्यांची एक विशिष्ट प्रकारच्या दुर्बिणीमधून तपासणी करतो कारण जाडीमुळे आजपर्यंत पिशवीचं तोंड दिसायला सोपं पडेल असं नसतं त्यांची कुठलीही ट्रीटमेंट करणं अवघड जातं तर त्यांची विशेष दुर्बिणीमधून तपासणी करता येते अशा सर्व व्यक्तींना असं पोज छातीत गाठ असेल तर कायम काळजी वाटते की तिथे खड्डा पडेल का पण ही गाठ आपण विशिष्ट दुर्बिणीतून काखेतून काढू शकतो सर्व प्रकारचे छातीचे आजार बिन टाक्याचे आणि छातीवर व्रण न येता करता येतात तसेच बीजांडाचे आजार पिशवीचे आजार हे सुद्धा जर दुर्बिणीतून ट्रीटमेंट दिली तर आजच्या ॲडव्हान्स टेक्निकमुळे मोठं दिसल्यामुळे आणि वेदनाविरहित टाकेविरहित आणि रक्तस्राव न होता झाल्यामुळे त्या कॅन्सरच्या रुग्णाला ट्रीटमेंटमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज पडत नाही आणि बिन टाक्याच्या शस्त्रक्रियेमुळे कॅन्सर आता जास्त लवकर बरा होतो म्हणून अशा सर्व लोकांच्या जे उपाय हे दुर्बिणीत न व्हावेत त्याची जाणीव असावी आणि त्याची वेळेत तपासणी केली जावी एवढंच मला सांगायचं आणि ह्याच्या बरोबरीने असं बघता येतो की बघण्यात येतं की लठ्ठ जी व्यक्ती असते त्याला जखम भरून येण्यामध्ये सुद्धा बराच वेळ लागतो तुम्ही फक्त बेरियाट्रिक नाही तो इतरही अनेक उत्तम उत्तम शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे द्वारे तुम्ही करत असाल तर मग ह्या लठ्ठ व्यक्तींसाठी काय प्रकारचे उपाय सांगाल तसं म्हणालात तर मी लठ्ठपणाची जशी स्पेशालिटी सुरू केली तसं अति जाड व्यक्तीचं पिशवीचं ऑपरेशन अति जाड व्यक्तीचं हरण्याचं जाड व्यक्तीच्या पोटातले वेगवेगळे आजार अतिजाड व्यक्तीचं कॅन्सर असे असे पेशंट जास्त यायला लागलेत आणि त्याचं कारण असं आहे की जाड व्यक्तीमध्ये जर ओपन किंवा असं कापून ऑपरेशन केलं तर फॅट मध्ये जखम लवकर भरत नाही त्याच्यामध्ये पू होण्याची शक्यता जास्त असते तर अशा व्यक्तीचा उपाय हा दुर्बिणीतूनच व्हायला पाहिजे आणि हा जर दुर्बिणीतून झाला तर मग छोटीशी जखम असते त्यात इन्फेक्शन होत नाही लवकर बरे होते आणि दुर्बिणीद्वारे तुमचं जास्त प्रिसिजन होऊन त्याची शस्त्रक्रिया लवकर होऊ शकते व्यक्ती लवकर बरी होऊ शकते आणि लवकर कामालाही लागू शकते तर ह्या झाड व्यक्तींमध्ये पोटाचे बाकीचे सर्व विकार ह्याचे उपाय आमच्याकडे दुर्बिणीतनंच करत आहेत तुम्ही आता एक व्यक्ती बघू शकता की अपेंडिक्सचं हरण्याचं ऑपरेशन झालं होतं आणि जखमच भरत नव्हती म्हणून व्यक्ती आमच्याकडे आली होती, आम होती। दुर्बिणीतून वजन कमी व्हायची ट्रीटमेंट केल्याबरोबर बाकीच्या सर्व जखमा आपोआप बऱ्या होऊन गेल्या म्हणजे फॅटमधून असे काही स्तराव तयार होतात ज्यांनी इन्फ्लेमेशन वाढतं त्यांनी डायबिटीज वाढतो आणि जखम भरण्याची कॅपॅसिटी कमी होते जसं वजन कमी होत जातं तशा लोकांच्या जखमा फटाफट बऱ्या होतात इव्हन पायाच्या जखमा पायाच्या अल्सर वेन्स हे सुद्धा पटकन कमी होऊन जातं ओके सर आणि तुमच्या नावावर जागतिक विश्वविक्रम आहे फक्त दहा तासात पंचेचाळीस हरनियाच्या शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम आहे याविषयी या अनुभवाविषयी काय सांगाल तुम्ही ऍक्च्युअली एकदमच आमच्याकडे खूप हरण्याचे रुग्ण आले आणि म्हणून आम्ही त्यातले पंचेचाळीस रुग्ण <laughs> हे एकाच दिवसात शस्त्रक्रियेला घेतले दहा तासात सर्वांच्या सर्वांचे उपाय संपले आणि दुसऱ्या दिवशी सर्व रुग्ण घरी निघून गेले <laughs> आता आजच्या काळात थ्री डी मॅश आहे दुर्बिणीतन मेश आहे म्हणजे जाळी बसवण्यासाठी कापून तुम्हाला शिवावं लागत नाही तुम्ही दुर्बिणीमधून सर्व प्रकारचे हरण्याचे पोटाचे उपाय जर केलेत तर दोन ते तीन छोटेसे छेद असतात ज्याला आपण एक फेविकोलसारखा ग्लू लावून चिकटवून टाकलं तर बिन टाकेची उपाय होतो छोटेसे छेद असल्यामुळे माणसाला दुखत नाही विश्रांती जी कुठल्याही शस्त्रक्रियेनंतर असते ती कापल्यामुळे असते जर न कापता शस्त्रक्रिया केली तर दोन तीन तासात पेशंट चालायला लागतो ला दोन तीन दिवसात कामाला लागतो ला आणि मोठं कापलं नसल्यामुळे ड्रेसिंग टाके काढणे सारखं डॉक्टरांच्याकडे जाणे यातल्या कुठल्याही गोष्टींची गरज पडत नाही तर हे दाखवण्यासाठी ॲक्च्युली हा जागतिक विक्रम आमच्याकडून झाला पंचेचाळीसच्या पंचेचाळीस रुग्ण दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्र ब्रेकफास्ट करून घरी गेले पण संदेश असा होता की कि हरण्या किंवा कुठल्याही उपायाला शस्त्रक्रिया या शब्दाला ऑपरेशन या शब्दाला घाबरण्याचं कारण नाही आजच्या काळात काहीच केलं नाही असं वाटतं आपण हा उपाय सहज हसत खेळत करू शकतो आणि आपल्या आयुष्यातले खूपसे धोके टाळू शकतो निश्चित हो, असाच पुढे चालू राहणार आहे मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पहात रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर लठ्ठपणा लठ्ठपणा ह्याच्यावर बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे जी सरांनी आता सर्जरी सांगतायत त्याच्यामुळे अतिशय उत्तम असा उपाय होतो याचबरोबर विविध कॅन्सर्स जे जे उपाय आहेत त्याद्वारे सुद्धा जर आपण लठ्ठपणा कमी केला तर कॅन्सरच्या उपचारांमध्ये सुद्धा सुलभता येते तसेच विविध प्रकारचे जे हरणी आहेत त्यांच्यामध्ये आणि लठ्ठपणा असेल तर कॉम्प्लिकेशन्स न होता सुद्धा यशस्वीपणे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली जाऊ शकते याचबरोबर लठ्ठपणामुळे होणाऱ्या इतर सुद्धा काही समस्या आहेत त्यांच्याकडे कारण काय होतं की अनेक वेळेला असं वाटतं की ही समस्या आहे किंवा नाही यावर सुद्धा एक संभ्रम झालेला आणि म्हणून ते जाणून घेऊया सर विशेष करून घोरणं साहजिक प्रक्रिया आहे आणि ह्याचा काही शरीरावर दुष्परिणाम होतच नाही मग त्याच्यावर उपाय करायलाच पाहिजे का इथपासून सुरुवात होते तर मला सांग की घोरण्याचा लठ्ठपणाशी काही संबंध आहे का आणि घोरण्याचा शरीरावर काही दुष्परिणाम होतो का तसं घोरणं हा एक आजारच समजला जातो साहजिक येणारी गोष्ट नाही लठ्ठपणामुळे मानेभोवती पोटाभोवती जे फॅट जमतं त्यामुळे श्वास नलिका दाबरी जाते आणि त्याच्यामुळे या व्यक्तींना घोरणं असतं तर घोरणामध्ये माणसाच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण ब्रेनला कमी जातं कार्बन डायऑक्साईडचं जास्त जातं तर घोरणाऱ्या व्यक्तीला असं वाटत असतं की झोप पूर्ण झाली नाही आणि बाकीच्यांना असं वाटतं की तो खूप वेळ झोपला आहे घोरणारी व्यक्ती असं असते की बसल्या बसल्या पेंगणारे झोपणारे लोक असतात एखाद्या ठिकाणी लेक्चरला कॉन्फरन्सला गेलं ले तर आपोआप बसल्या बसल्या झोप लागते याचा अर्थ त्या व्यक्तीला घोरण्याचा आजार आहे आणि मेंदूला ऑक्सिजन कमी पडल्यामुळे त्या व्यक्तीला झोप येते याचा मनावर परिणाम होतो चिडचिड होते कोणाला विसर्भपणा येतो डिसिजन मेकिंग जातं डिप्रेशन येतं त्यांनी सेक्शुअल डिसफंक्शन होतं तसेच घोरण्याच्या या कॉम्बिनेशनमुळे ब्लड प्रेशर वाढतं हृदयविकार वाढतात त्यामुळे घोरणे हा लठ्ठपणा इतकाच सिरियस आजार आणि समस्या समजली पाहिजे आणि घोरणाऱ्या व्यक्तींना घोरण्यासाठी ट्रीटमेंट द्यायला लागते त्यांचं वजन कमी करायला लागतं मी एक उदाहरण दाखवणार आहे एक तरुण मुलगा होता त्याला सारखा घोरण्याचा आजार होता लोकांना वाटायचं की तो आळशी आहे त्याला सारखी झोप येते बसल्या बसल्या झोप येते तुम्ही बघाल ते ट्रीटमेंट ट्रीटमेंटनंतर वजन कमी झालं पोट कमी झालं स्वतः चार चार पाच पाच किलोमीटर चालायला लागला रोज पहाटे आपोआप स्वतःहून उठतो त्याला झोप पूर्ण झाल्यासारखं वाटतं पण त्याच्या आधी असं वाटायचं की हा सारखाच झोपतो आहे की झोपच पूर्ण होत नाही पण ही ॲक्च्युली झोप म्हणजे मेंदूला व्यवस्थित ऑक्सिजन मिळून विश्रांती मिळाल्यानंतरच में मेंदूची चालना होते तरुण मुलांमध्ये मुलींमध्ये अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन घोरण्यामुळे होत नाही जर घोरत असेल तर कितीही तास झोपलं तरीसुद्धा मेंदू जास्त प्रज्वलित होत नाही आणि त्यामुळे वाचलेलं लक्षात राहत नाही गोरण्याची ट्रीटमेंट तरुण मुला दिल्यानंतर लक्षात येतं की त्यांचे परीक्षेतले मार्क सुद्धा वाढतात हो आणि जसं आता तुम्ही तरुण मुला मुलींचा विषय काढलेला आहे सौंदर्य आणि लठ्ठपणा ह्या दोघांचं एक समीकरण आहे म्हणजे आपल्याला नेहमीच असं वाटतं की अति लठ्ठपणामुळे सौंदर्यामध्ये कुठेतरी बाधा येत असते आणि विशेष करून आज आपण बघतो की तरुण मुलामुलींमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढलेलं आहे तुम्ही जशा इतरही समस्या सांगितल्या जसं आपण म्हणतो की घोरण्याची समस्या आहे किंवा स्वतःचं आत्म आपण म्हणतो की स्वतःचं जे सौंदर्याकडे बघण्याची दृष्टिकोन आहे तिकडे कुठेतरी डिप्रेशन येत असतं या तरुण वयातल्या मुला हे सगळं असताना सुद्धा आपण जेव्हा त्यांना उपाय सांगतो हा बेरिया चा अनेक वेळेला पालक तयार नसतात आणि त्यांच्या मनामध्ये इतरही अनेक शंका कुशंका असतात तर याविषयी काय मार्गदर्शन करा खर तर आताच मी काही कॉन्फरन्स अटेंड केल्या लहान मुलांचे तज्ज्ञ एन्डोकॉनॉलॉजी सर्वजण एकत्र आले होते आधी सर्वांचा समज असा होता की लहान वयात असे उपाय करू नये आणि आशावाद असतो प्रत्येक पालकांना वाटते की लहान वयात आपल्या मुलाला किंवा मुलीला कुठली ट्रीटमेंट नको द्यायला होईल आपोआप वजन कमी आणि असं काही वर्ष जात जात मग एका काळानंतर शंभर किलो मग स्किन ताणली जाते मनावरती परिणाम होतो कॉन्फिडन्स जातो सगळेजण त्याच व्यक्तीला दोष देतात पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या मुलावरती सपोज तुम्ही जर उपाय केला नाही आणि त्याचं वजन वाढत राहिलं तर मुलांमध्ये पुरुषत्वाच्या हॉर्मोनचं प्रमाण कमी व्हायला लागतं मुलांची छाती वाढायला लागते पोट वाढायला लागतं आणि त्यांनी त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड यायला लागतो त्यांच्या लग्नानंतरच्या शारीरिक संबंधावरती याचा परिणाम होऊ शकतो हे समजल्यानंतर लहान मुलांच्या तज्ज्ञांना आता लक्षात आलं आहे की जर लहान वयात असे आजार व्हायला लागले तर मुलांना दुर्बिणीतला उपाय करायला पाहिजे तसंच तुम्ही जर मुलींमध्ये जर बघितलं तर मुलींमध्ये स्त्रीत्वाच्या हॉर्मोनचं पुरुषत्वाच्या हॉर्मोनमध्ये रूपांतर होतं मग मुलींना चेहऱ्यावर केस यायला लागतात काळे भरण यायला लागतात पिंपल्स यायला लागतात पिरियड बिघडायला लागतात त्याच्यानंतर त्यांना पुढच्या आयुष्यात वंध्यत्व होऊ शकतं त्यांना कॉम्प्लेक्स येतो चांगलं दिसणं हे सगळ्यांना लागतंच ते काय कुठल्याही वयाला लागतं मी एक दोन तीन उदाहरणं दाखवणार तुम्हाला लगेचच लक्षात येईल आता ह्या बाई आल्या होत्या माझ्याकडे त्यांना हरनिया पित्त शे सगळे आजार होते आता त्यांना काही चांगलं दिसावं वाटत नाही का त्यांचं पण हे सगळे उपाय एकत्र दुर्बिणीतून होऊन त्या एक दिवसात बऱ्या झाल्या तुम्ही बघू शकता की काही वर्षांनंतर बारिक पहले त्या कशा बारीक झाल्यात आणि पहिल्यापेक्षा जास्त छान दिसायला लागल्या चेहऱ्यावरची सूज गेली स्वतःचा कॉन्फिडन्स झाला त्या ॲक्टिव्ह झाल्या तसंच मी तुम्हाला अजून पण काही उदाहरणं दाखवणार की घोरणारी एक व्यक्ती होती खूप जाड होती पण त्याला असं वाटतं की आपण आता म्हातारे झालो आयुष्यात काही अर्थच उरलेलं नाही आणि पुढच्या एका बघाल त्याला असं वाटतं की आपण तरुण झालो आपण छान नटून चटून चांगलं राहावं तर हे फक्त तरुण मुलामुलींमध्येच होतं असं नाही तरुणांमध्ये सुद्धा तुम्ही जर पुढच्या उदाहरणात बघितलं तर चांगलं दिसणं हे तरुण मुलींना जास्त पाहिजे असतं तुम्ही बघितलं तर या मुलीच्या चेहऱ्यावरती केस येत होते वजन वाढतच होत होतं चेहऱ्यावरती पिंपल्स येत होते आणि मग ट्रीटमेंटनंतर बघाल तर चेहरा गोरा झाला आहे केस गेले तिला कॉन्फिडन्स झाला स्वतःला छान नटून फोटो काढून पोच द्यावी असं वाटायला लागला तर हा परिणाम फक्त त्यांच्या हा मनाचाच नसतो तर शरीराचा असतो आणि अजून एक मुलाचं उदाहरण बघायला तर एक मुलगा आला होता सोळा वर्षाचा आणि दोनशे किलो या वयात कोणीच ट्रीटमेंट द्यायला तयार नव्हतं पण दोनशे किलो म्हणजे खूपच जास्त त्याचं पोटच भरायचं नाही आणि काही खाल्लं तरी वजन वाढायचं आणि दुसऱ्या चित्रात तुम्ही बघू शकता चार वर्षानंतर त्याचं रूपांतर तो आज रोज जॉगिंग करतो त्याचा कॉन्फिडन्स झाला आहे त्याची भूक आपोआप कमी झाली आहे छाती जी वाढत होती ती कमी झाली आहे पोट आत गेलं आहे आणि त्याला आता आपल्याला चांगली बायको मिळणार मुलींना आपण आवडणार असा कॉन्फिडन्स झाला आहे आणि त्यामुळे आता कोणी गोड आणून ठेवलं तरी तो नको म्हणतो की मला हे चांगलं दिसणं जास्त छान वाटतं तुम्ही आता म्हणाला की पुरुषांमध्ये म्हणजे लहान मुलांमध्ये अनेक वेळा अतिलठ्ठापणामुळे समस्या होतात तसं ज्या तरुण मुली आहेत त्यांच्यामुळे सुद्धा अतिलठ्ठापणामुळे अनेक समस्या असतात त्याच्याच बरोबर त्यांना पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम सारख्या काही समस्या असतात आणि ह्याचं रूपांतर होतं ते इन्फर्टिलिटीमध्ये तर इन्फर्टिलिटी आणि लठ्ठपणा ह्याचा काय संबंध आहे आणि मग त्याच्यावर तुम्ही दुर्बिणीद्वारे आपण काही उपचार करू शकतो का आजच्या काळात इन्फर्टिलिटीचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे पॉलिसिस्टिक ओरन डिसिस पिरियडची रेग्युलर येणं चेहऱ्यावरचे पिंपल्स किंवा हॉर्मोनचे <coughs> ट्रीटमेंट आणि वारंवार त्यांना हॉर्मोनचे ट्रीटमेंट देऊन त्यांचा मेटाबॉलिझम अजून बिघडतो त्यांना वंध्यत्व येतं डॉक्टर काय म्हणतात गायनेकोलागेस वजन कमी करून या पण कसं कमी करून या हे कोणी सांगत नाही आणि असं होत होत डिप्रेशन येत आहेत सासऱ्यांचं प्रेशर सगळ्यांचं प्रेशर ह्याच्यामध्ये वंध्यत्व आपल्याकडे हा एक न्यूनगंड समजला जातो आणि त्या व्यक्तीचं वजन वाढत जातं आता नुसत्या दुर्बिणीतल्या उपायांनी हे सर्व हॉर्मोन परत नॉर्मल होतात वंध्यत्वाची ट्रीटमेंट होते आणि खूप वेळेला आय व्ही सुद्धा यश न आलेल्या व्यक्तींना आपोआप नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते मी एक दोन उदाहरणं दाखवणार आहे की या मुलीला दहा वर्षापूर्वी खूप उपाय करूनही काय होत नव्हते आणि नंतर लठ्ठपणाचा दुर्बिणीतल्या उपायानंतर आपोआप दोन नॉर्मल मुलं झाली तसंच बघताना दुसरं उदाहरण मी तुम्हाला वेगळं देणार आहे की ज्याच्यामध्ये लठ्ठपणामुळे प्रेग्नन्सी झाली तरीसुद्धा प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज ब्लड प्रेशर असे खूप विकार येतात आणि त्याच्यामुळे खूप वेळा प्रेग्नन्सी कंटिन्यू करणं अवघड होत जातं आणि जर तुम्हाला दुर्बिणीतले उपाय केले तर हे डायबिटीस जातो ब्लड प्रेशर जातो अंगावरती सूज जाते आणि प्रेग्नन्सी फार सहज आणि सोपी होते प्रेग्नन्सीत डायबिटीस वजन जास्त या सगळ्या गोष्टींमुळे सिधेर सेक्शन लागतंच पण सिझरची जखम भरत नाही त्यात हरण्या होतो खूप वेळेला जसं आपण महाभारतात बघितलं आहे तसं आईचे सर्व आजार रक्तामधून बाळाकडेही जाऊ शकतात असं म्हणतात आणि त्यामुळे जर आईला जर वेळेत ट्रीटमेंट दिली प्रेग्नन्सीच्या आधी आणि आई जर बारीक आणि बरी झाली आणि डायबिटीज ब्लड प्रेशर गेलं तर बाला सुद्धा आयुष्य हे रोगविरहित होतं आणि जास्त चांगलं होतं असं आता शास्त्राने समजलं जातं आणि त्याच्यामुळे नुसतं ज्यांचं वजन जास्त आहे आणि ज्यांना इन्फर्टिलिटी आहे त्यांना सुद्धा मुलं होण्यासाठी आणि चांगली मुलं होण्यासाठी उपाय आजच्या काळात सुद्धा सुचवतात म्हणजे ह्याचा नक्कीच चांगला परिणाम होतो फक्त वजन कमी केल्यामुळे वंध्यत्व निघून जाऊ शकतं अतिशय चांगलं आहे सर जसं आता तुम्ही म्हणाला तुम्ही स्वतः टाईप टू डायबिटीज जो अतिलठ्ठापणामुळे आहे त्याच्यावर एकदम एक्सपर्ट आहात आपण सहजा समजतो की डायबिटीज हा औषधोपचारांचा आजार आहे त्याच्याकडे शस्त्रक्रियेद्वारे बघणं म्हणजे शस्त्रक्रियेद्वारे हा बरा होणं हा थोडासा उपाय अजून सगळ्यांना सुपरिचित असा नाही आहे तुम्हाला अमेरिकन डायबेटिक असोसिएशनचा विव्हियन फॉन्से का अवॉर्ड मिळाला आणि ह्या ट्रीटमेंट ट्रीटमेंटमध्ये अवॉर्ड मिळणारे तुम्ही एकमेव सर्जन आहात तर हा जो सर्जरी आणि टाईप टू डायबिटीस उपचारांचा काय संबंध आहे पहिला मला स्पष्ट करून सांगा तसं म्हटलं तर डायबिटीस हा अत्यंत असाध्य रोग असं समजलं जायचं वर्षानुवर्ष असं समजायचे की डायबिटीस कधी बरा होऊ शकत नाही डायबिटीसच्या झालेल्या माणसाला कधीच गोड खाता येणार नाही आणि डायबिटीसचं जेवण म्हणजे नुसतं पालापाचोळा खा पोळे जास्त खाऊ नका भात जास्त खाऊ नका गोड खाऊ नका असं जगणं माणसाला फार अवघड होऊन जातं आणि त्याच्यामुळे शुगर वाढत राहते त्याच्यामुळे वेगवेगळे वेग आजार होतात त्याच्यामुळे पायाला गँग्रिन जखमा त्या बऱ्या होत नाहीत हृदयविकार येतात किडनी विकार येतात आणि मग रुग्ण त्रस्त होऊन जातो आम्ही असा विचार केला की हा डायबिटीस बरा करण्यासाठी जर मेटाबॉलिझम बरे करणारा उपाय केला त्याच्यावर आम्ही गेल्या दहा वर्षात संशोधन केलं आणि असं लक्षात आलं की या दुर्बिणीतल्या जठर आतड्यावरच्या उपायांनी टाईप टू डायबिटीस पूर्ण बरा होऊ शकतो त्या व्यक्तीला सर्व खाऊन पिऊन नॉर्मल शुगर ठेवता येते कुठल्याही औषधाची गरज पडत नाही आणि डायबिटीजमुळे होणारे सर्व उपाय टाळता येतात आणि ह्या संशोधनाला दोन हजार सोळा सतरामध्ये अमेरिकन डायबिटीस असोसिएशननी जगातला सगळ्यात बेस्ट रिसर्च म्हणून सांगितलं आज खूपशा जगातल्या रुग्णांना ह्या उपायाचा फायदा होतो आहे ज्यांना खूप औषधं चालू आहेत इन्शुलिन चालू आहे आणि तरीसुद्धा शुगर जास्तच आहे अशा टाईप टू डायबिटीजच्या रुग्णांना ह्याचा खरंच फायदा होतो आणि जगभरामध्ये आता डायबिटीजचे स्पेशलिस्ट हा एक उपाय द्यायला लागलेत पूर्वी कोणीच सांगायचं नाही की डायबिटीस हा भरा होऊ शकतो पण आजच्या काळात काही ठिकाणी डाएटने डायबिटीस कमी होऊ शकतो डाएटने डायबिटीस बरा होऊ शकतो असं समजल्यामुळे कमीत कमी आता रुग्णांमध्ये अशी जाणीव आली की डायबिटीस बरा होऊ शकतो आणि त्यांचा जर ह्या उपायांनी जर डायबिटीस बरा झाला नाही तर त्यांचा आपण दुर्बिणीतन पूर्ण उपाय करून त्यांचा डायबिटीस पूर्ण बरा करू शकतो मी एक उदाहरण दाखवणार आहे की ह्या व्यक्ती आमच्याकडे इंग्लंडहून आल्या होत्या पाच डायबिटीजची औषधं इन्शुलिन सगळं करूनही त्यांचं कोलेस्टरॉल बी पी जास्त होऊन शेवटी त्यांच्या दोन अँजिओप्लास झाल्या आणि तरी पण डॉक्टर त्यांना म्हणायचे की वजन कमी करा खाणं कमी करा तर अजून किती कमी करणार चालायची भीती वाटते दम लागतोय पायाकन असा बदेल झाल्यात त्यांचा दुर्बिणीतला उपाय केल्यानंतरचा तुम्ही दुसऱ्या चित्रात बघू शकता आता डायबिटीसचं कुठलंही औषध नाही त्यामुळे त्यांच्या अँजिओप्लास्टीचं आयुष्य वाढलं आहे कारण वजन कमी घोरणं कमी बी पी कमी शुगर नॉर्मल कोलेस्टेरॉल नॉर्मल आपापच आप त्यांच्या पायाच्या संवेदना परत आलेल्या आहेत त्यांना आता सगळं खाऊन पिऊन हिंडणं फिरणं शक्य झालं आहे रोज तीन चार किलोमीटर शॉपिंग ट्रॅव्हल सगळं शक्य आहे तर डाय डायबिटीस जर खूप औषधांनीही जर अनकंट्रोल असेल तर आजच्या काळात डायबिटीसचे स्पेशलिस्ट हात दुर्बिणीतला उपचार करून बघा असं समजतात आणि हा सल्ला आजच्या काळात द्यायला सुरुवात झालेली आहे निश्चित म्हणजे आज आपण जे बघतोय की जगामध्ये दिवसेंदिवस डायबिटीसच्या रुग्णांची जी संख्या वाढते आहे आणि त्याच्यावर उपाय करण्यासाठी आपण जे वणवण भटवतोय तर अति लठ्ठापणामुळे होणारा जो डायबिटीस आहे त्याच्यावर सर्जरी हा एक मान्यता प्राप्त उपचार आहे हेच आता आपल्याला नक्की कळलेलं असेल कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर याचबरोबर इंटरनॅशनल वुमन्स वीक म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला सप्ताह हा सुरू आहे आणि त्यानिमित्ताने वुमन्स डे स्त्रियांसाठी एक महिना सवलतीच्या दरात ट्रीटमेंट उपलब्ध आहे त्यांच्या लॅपॅराओबेस्व सेंटरमध्ये सर जेव्हा आपण लठ्ठपणामुळे जो टाईप टू डायबिटीस होतो त्याच्यावर तुम्ही म्हणालात की बऱ्यापैकी हा नियंत्रणात येतो किंवा कधी कधी जातो सुद्धा डायबिटीसच्या बरोबर इतरही काही कॉम्प्लिकेशन्स इतरही खूप तक्रारी असतात तर त्याच्यावर सुद्धा उपायामुळे फायदा होतो का oh, हो ॲक्च्युली डायबिटीसच्या ह्या तक्रारींसाठीच रुग्ण अत्यंत त्रस्त होऊन येतो खूप वेळा असं असतं की रुग्णाला इन्शुलिन चालू असतं गोळ्या चालू असतात आणि इन्शुलिन चालल्यामुळे चालू असल्यामुळे कधी कधी शुगर खूप कमी होते आणि मग तो गोड खातो गोळ्या नुसत्या चालू असतील तर त्याचा उपाय होत नाही एकाच्या दोन गोळ्या दोनाच्या चार गोळ्या मग त्याचं परत इन्शुलिन मग त्याच्यावर कोलेस्ट्रॉलची औषध त्याच्यावर बी पीची औषधं औषधांची नुसती लिस्ट वाढत जाते आणि यश मात्र येत नाही काय होतं ह्या रक्तात वाढलेल्या साखरेमुळे सर्व नसा बधीर व्हायला लागतात पायाच्या सगळ्याच नसा बधीर व्हायला लागतात संवेदना जायला लागतात पोटात एखादा आजार झाला तर दुखत नाही छातीत दुखलं तर दुखत नाही हार्ट अटॅक आला तर कळत नाही खूप वेळेला युरिनमधनं प्रोटीन जायला लागतं पायावरती सूज यायला लागते खूप वेळेला सेक्शुअल फंक्शन सगळं खराब होऊन जातं कारण त्याही नसा खराब होतात आता हेच सगळं झाल्यानंतर मग माणसाला जीवनात काय आयुष्य अर्थ राहिलं नाही असं वाटायला लागतं मग तो म्हणतो आता खाऊन घ्या डायबिटीज काही दुखत नाही आणि त्याच्यामुळे माणसाला त्याची एवढी काळजी वाटत नाही जोपर्यंत हे सगळे आजार होत नाहीत आणि हे सगळे आजार झाल्यानंतर मग त्याला असं वाटतं की कोणीतरी मला बरं करावं पण हे सर्व प्रकारचे आजार हे नशिबाने उलटे फिरू शकतात त्यांचा प्रोग्रेस थांबू शकतो आणि ह्या दुर्बिणीतल्या उपायानंतर व्यक्तीचा औषधं इन्शुलिन तपासण्या अँटीबायोटिक हा सगळ्याचा खर्च वाचू शकतो म्हणजे प्रत्येक डायबिटीस बरा झालेल्या रुग्णाला वाटतं की आता मला सर्व खायचा आनंद मिळाला आहे आणि माझे लाखो रुपये वाचलेले आहेत कारण माझ्या आजाराची औषधं माझ्या ट्रीटमेंटची औषधं ॲडमिशन हे सर्व गोष्टी टळू शकतात आणि आयुष्य जास्त चांगलं आणि सुखकर होतं डायबिटीज आहे म्हणजे एक न्यूनगंड समजला होतं की हां मला साखर नको मला गोड नको बिनसाखरेचं साखर हे द्या हे सगळं टाळून तो नॉर्मल व्यक्तीसारखा नॉर्मल खाऊन आयुष्य एन्जॉय करू शकतो <laughs> जेव्हा आपण म्हणतो की अतिलठ्ठपणामुळे अनेक आजार असतात तसा एक सर्वांना परिचित नसलेला पण तरी एक महत्वाचा आजार म्हणजे फॅटी लिव्हर फॅटी लिव्हर डिसीज हा अनेक वेळेला आजार आहे हेच आपल्याला माहिती नसतं म्हणजे सामान्य माणसाला डॉक्टरांना नाही पण फॅटी लिव्हर जो आहे त्याचं प्रमाण आज आपण बघतोय की खूप वाढतं आहे हे धोकादायक कधी समजायचं आणि अतिलठ्ठपणाची जी उपचार आहे जी सर्जरी आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर काही उपाय होऊ शकतो का खूप वेळेला माणसाला अशी जाणीव नसते की पोट वाढत चाललंय म्हणजे काय असं वाटतं की पोटाच्या कातडीमध्ये फॅट वाढत चाललंय पण ते पोटाच्या कातडीमध्येच नसतं पोटाच्या आतमधल्या अवयवांमध्ये सुद्धा फॅट जाऊन बसतं आतड्यामध्ये जाऊन बसतं ओमेंटमध्ये जाऊन बसतं आणि तसंच ते लिव्हरमध्ये जाऊन लिव्हरला सूज यायला सुरुवात होते आणि त्याला फॅटी लिव्हर म्हणतात तसं सोनोग्राफीत फॅटी लिव्हरचा रिपोर्ट पाहून कोणाला काळजी वाटत नाही पण आजच्या काळामध्ये फॅटी लिव्हरमुळे पुढच्या आयुष्यात लिव्हर कॅन्सर लिव्हर सिरोसिस होतात असं समजलं जातं आणि लिव्हर सिरोसिसचं फॅटी लिव्हर हे दुसरं सगळ्यात मोठं कारण समजलं जातं फॅटी लिव्हर असतं आजची लाईफस्टाईल अशी आहे की फॅटी लिव्हर असलेली व्यक्ती खूप वेळेला पार्टी करते दारू पियायल्यानंतरसुद्धा फॅटी लिव्हर वाढायला लागतं आणि फॅटी लिव्हर आणि दारू या दोन्हीच्या कॉम्बिनेशननी लिव्हरचे मोठे मोठे आजार व्हायला लागतात पण त्याची तपासणी न केल्यामुळे समजतच नाही मी एका चित्रात छोटसं दाखवणार आहे जेवढा माणसाचा आडवा घेर असेल ना तेवढ्या पटींनी लिव्हर वाढलेलं असतं तुम्ही बघताय त्या चित्रात त्या व्यक्तीचं लिव्हर आहे म्हणजे दोन फूट आडवा असेल तर लिव्हर त्याचं दोन फूट झालेलं आहे आणि नंतर जर घेर कमी झाला तर लिव्हरमधलं फॅट कमी होतं म्हणजे कोणाला जर आपलं लिवर किती मोठं आहे हे बघायचं असेल तर त्याला काही सोनोग्राफीच करायची गरज नाही टेपने तुम्ही जर आडवा आपण कितीत बघाल तर तेवढं ते लिव्हर वाढतं नॉर्मली एक एकवीथ एवढाच लिव्हरचा स्पॅन असायला पाहिजे डावी डावीकडचं लिवर खूप छोटं असतं आणि उजवीकडचं मोठं असतं पण जेव्हा फॅटी लिव्हर व्हायला लागतं तेव्हा लिव्हर वाढून पूर्ण दोन्हीकडे पूर्ण लिव्हर ऑक्युपाय होतं आणि हे लिव्हरमधलं जे फॅट असतं ते विषारी असतं त्याच्यामुळे डायबिटीज ब्लड प्रेशर हृदयविकार लिव्हरचे कॅन्सर बाकीचे कॅन्सर लिव्हरचे आजार लिव्हर सिरोसिस होऊ शकतात तेव्हा फॅटी लिव्हरची योग्य वेळा जाणीव ठेवून योग्य वेळीच पोट कमी करण्याची ट्रीटमेंट करायला पाहिजे तर पुढच्या आयुष्यात येणारे खूप लिव्हरचे आणि बाकीचे कॅन्सर सारखे आजार व्यक्ती टाळू शकतो आणि असं हे सांगताना एक फार महत्त्वाचा मुद्दा मला असा वाटला की अनेक वेळेला लोकांची फक्त पोटं मोठी असतात आणि अंगाचा म्हणजे बाकी अंग काही विशेष मोठं नसतं पण ह्या लोकांना सुद्धा या फॅटी लिव्हरचा आणि या शस्त्रक्रियेचा उपयोग होऊ हो शकतो का होऊ शकतो ऍक्च्युली जाडी म्हणजे दिसणारा जाडी नाही पोट मोठं असणं हेच वाईट असतं आणि भारतीयांमध्ये जाडी ही पोटामध्ये असते आपल्या कदाचित कार्बोहायड्रेटच्या जेवणामुळे आपल्या अनुवंशिकतेमुळे आपल्या जीन्समुळे नेमकी जाडी पोटात वाढते हात वाढले पाय वाढले तर एवढे आजार होत नाहीत त्यांनी दिसायला प्रॉब्लेम येतो तोही प्रॉब्लेम असतोच पण जर पोटात जास्त फॅट गेलं तर मात्र खूप मोठे आजार होतात त्यामुळे माझ्या दृष्टीने जाड म्हणजे काय त्याच्या जसं पोट खूप मोठं होत चाललं आहे त्याच्यामुळं घोळण्यासारखे दुखण्याचे चालण्याचे वेगवेगळे आजार होत आहेत त्याच व्यक्तीला जास्त अग्रेसिव्ह ट्रीटमेंटची गरज असते आता जे तुम्ही म्हणाल की चालताना त्रास होतो अनेक वेळेला काय होतं वजन वाढलंय त्यामुळे गुडघ्यांवर खूप प्रेशर येतं आणि गुडघ्यांवर प्रेशर येत्यामुळे गुडघे खराब व्हायला लागतात म्हणजे गुडघ्यांच्या वाट्यांची झीज व्हायला लागते मग डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर काय म्हणतात की म्हणजे व्यायाम करा आणि वजन कमी करा म्हणजे गुडघ्याचा प्रेशर कमी होईल पण त्या व्यक्तीला दुःखद असल्यामुळे चालता येत नाही म्हणजे असं एक विशेष सर्कल आपण म्हणू शकतो की असं झालेलं असतं तर ह्याच्यामध्ये काही आपण उपाय करू शकतो का खरंच आहे ज्यांचे गुडघे वजनामुळे खराब झालेलं असतात खरं तर गुडघे मणके हे त्याच्यावरती एक्स्ट्रा वजन पडल्यामुळे खराब होतात असं लक्षात येत नाही की एखाद्या व्यक्तीचं वजन नव्वद किलो असेल तर तो, तो चाळीस किलोचं वेट लिफ्टिंग रोज करत असतो आणि ते वजन पडल्यामुळे गुडघ्यातली गॅप कमी होते एकमेकावर घर्षण होऊन दुखायला लागतात आता अशा व्यक्तीला वजन कमी करावं म्हटलं तर पेन किलर चालू असतात त्याने भूक लागते चालता येत नाही दम लागतो दुखतं वजन कमी करायचं कसं अशा व्यक्तींना ॲक्च्युली हा मेटाबॉलिझमचा आजार असतो दुर्बिणीतनं उपाय जर साधा केला तर आपोआप व्यायाम न करता फॅट विरघळून वजन कमी होतं हे तीस चाळीस किलोचं ओझं चा त्यांच्या सांध्यांवरचं कमी झाल्यामुळे हळूहळू हो सांधे भरायला सुद्धा मदत होते ऐंशी ते नव्वद टक्के रुग्णांमध्ये त्यांची ही शस्त्रक्रिया पूर्ण टाळता येते दहा टक्के रुग्णांमध्ये ही लागते पण त्याचं यश वाढतं आपल्या नैसर्गिक गुडघ्यामध्ये वजन घ्यायची जेवढी ताकद असते तेवढी आर्टिफिशियल गुडघ्यांमध्ये नसते त्यामुळे जर वजन जास्त असताना जर रोपण किंवा मणक्याची के के शस्त्रक्रिया केली तर खूप वेळा ती यशस्वी होत नाही आणि नंतर मग त्याला फिजिओथेरपी जमत नाही वजन कमी करायला सांगतात आणि वजन कमी होत नाही ह्याचं सगळ्याचं कारण म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जन असो गायनेकॉलॉजिस्ट असो तुमचे नातेवाईक असो तुम्ही स्वतः असो हे समजून घ्यायला पाहिजे की वीस पंचवीस किलोहून जर वजन तुमच्या शरीरात वाढत असेल तर हे हॉर्मोन किंवा मेटाबॉलिझम किंवा दुसऱ्या शरीरामध्ये कुठल्या तरी कारणामुळे झालेलं आहे खूप वेळेला हे कारण माणसाच्या हातात नसतं त्यामुळे माणसाला दोष देण्यात काही पॉईंट नाही जसं आपण कुठलाही आजार झाला हे ॲक्सेप्ट करतो आणि टेके ट्रीटमेंट घेतो तसंच हा एक आजार समजून नशिबाने आजच्या काळात दुर्बिणीत ह्याचा उपाय वेदनाविरहित आहे तो घेऊन त्याचा फायदा घेऊन व्यक्ती मणक्याचे गुडघ्याचे सर्व आधार बरे करू शकतात आमचे बरेचसे रुग्ण ज्यांचे आधी मणक्याचे गुडघ्याचे उपाय सांगितले होते ते आता मॅरेथॉनसुद्धा पळू शकतात चाळीस चाळीस किलोमीटर पळू शकतात त्यांच्या एकसे पाहून कोणाचा विश्वास बसत नाही पण वजन गेल्यामुळे त्यांच्या संध्यामधली गॅप वाढते घर्षण कमी होतं दुखणं कमी होतं आणि व्यक्ती परत चालायला फिरायला लागते चालायला फिरायला लागली की तोच व्यायाम होऊन जातो आणि व्यक्तीचं वजन कमी झाल्याला मेंटेन व्हायला सुरुवात होते अतिलठ्ठपणा कोण कोणकोणते आजार होत असतात आणि त्याच्यावर एक साधा सर्जरी द्वारे आपण किती फायदा करू शकतो याविषयी अजूनही माहिती घेत राहूया मात्र कार्यक्रमामध्ये मा आता घेऊया एक छोटीशी विश्रांती पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी पुढचे प्रश्न आणि समस्यांवर उपाय शोधण्यापूर्वी पुढचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते आपण आहे पाहून घेऊया हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम ध्वनीचित्रमुद्रित आहे शुक्रवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार एकोणीस दुपारी दोन वाजता विषय आहे वंध्यत्व आणि आधुनिक उपचार सहभाग डॉक्टर नंदिता पालशेतकर डॉक्टर रोहन पालशेतकर हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शनिवार दिनांक सोळा मार्च दोन हजार एकोणीस रात्री साडेआठ वाजता विषय आहे सोरायसिस उपचारात होमिओपॅथीची वैशिष्ट्ये सहभाग डॉक्टर आर एस सोनवणे हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम मुद्रित आहे रविवार दिनांक सतरा मार्च दोन हजार एकोणीस रात्री साडेआठ वाजता विषय आहे मणक्याचे आजार आणि आयुर्वेद सहभाग डॉक्टर आबासाहेब रणदिवे विश्रांतीपूर्वी आपण लठ्ठ व्यक्तीमध्ये जी गुडघेदुखीची समस्या असते त्याविषयी जाणून घेतो तर सर अजून काय सांगाल त्याविषयी मी एक सोप उदाहरण देणार आहे एक व्यक्ती आहे त्यांचं वजन साठ किलोने जास्त होतं आणि त्या बाईंना दोन्ही गुडघ्याचे आणि मणक्यामध्ये दोन ठिकाणी आजार होते कितीही पेन किलर घेतले तरी दुखणं थांबतच था नव्हतं आणि त्यामुळे वजन कमी करणं शक्यच नव्हतं सगळ्या पेन किलरमुळे ॲसिडिटी वाढून भूक लागायची दुखणं कधीही कमी व्हायचं नाही किती इंजेक्शन घेणार ट्रीटमेंटनंतर दुर्बिणीतल्या उपायानंतर सात महिन्यात पन्नास किलो वजन कमी झालं आणि मग ते आता यात्रा प्रवास सगळीकडनं चालणं सुरू झालं त्यांना आता गुडघे दुखतायत विसरून गेल्या मणके दुखताच विसरून गेल्या म्हणजे ते आपोआप खाळूखाळू त्याच्यावरचं वजन कमी झाल्यामुळे हे पर पूर्ण मणके गुडघे बरे होऊन गेले आणि त्यांचं दुखणंही गेलं आता खूप चालल्यामुळे आपोआप त्यांचं वजन कमी व्हायला फायदा होतो आहे त्यांना सेपरेट विशेष व्यायाम करायची गरजच नाही आहे स्वतःचं काम स्वतः करतात चालतात फिरतात आणि त्यात ते, त्यांना कॉम्प्लिमेंट्स मिळतात की आता खूप चालायला लागलेत आणि असं होत होत व्यक्तीचं वजन कमी होऊन ते मेंटेन व्हायला मदत होते सर हे झालं फार मोठ्या मोठ्या समस्या झाल्या आहेत गुडघेदुखी आहे किंवा डायबिटीज आहे पण लठ्ठ व्यक्तीला काही छोट्या छोट्या सुद्धा समस्या असतात आणि आपल्याला लक्षात येत नाही की त्या सुद्धा कधी कधी गंभीर स्वरूप धारण करू शकतात लठ्ठपणामुळे जसं मूळव्याध आहे अनेक वेळा मूळव्याधीची ही जी समस्या असते ती लठ्ठ व्यक्तीमध्ये फार जास्त प्रकारे मॅग्निफाईड होते तर ह्याविषयी काय सांगाल आणि ह्यावर काही उपाय आहे का हा अगदी नाजूक प्रश्न आहे लठ्ठ व्यक्तींना खूप जाड वजन असल्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घेता येत नाही सहज वळता येत नाही त्यांना स्वतःच्या हाताने स्वतःला साफ करणं खूप अवघड जातं आणि मुळव्यासारखं अत्यंत अवघड दुखणं होऊन जातं डॉक्टरांच्याकडे गेल्यावर डॉक्टरांना तपासणंसुद्धा सोपं नसतं तर अशा व्यक्तींना विशेष प्रकारच्या लांब दुर्बिण असतात आणि ह्यांचे उपाय हे दुर्बिणीतून बिनटाक्याचे लेझरद्वारे विरघळवणारे असतात आणि त्यांना नेहमीचे उपाय चालू शकत नाहीत आणि मूळव्यात फिशर एकासारखे आजार झाले तर पोट कायम गच्च राहतं पोट साफ होत नाही त्याच्यामुळे माणसाला फ्रेश वाटत नाही आणि मूळव्यात फिशर फिशुला असे आजार जर अतिलठ्ठ व्यक्तींमध्ये करायचे असतील तर त्याचं शास्त्र पूर्ण वेगळं असतं त्यांना हे दुर्बिणीतून आणि टाक्याचे उपायच केले करावे लागतात त्याचबरोबर वजन कमी केलं तर खूपच चांगलं पण यांना नेहमीच्या उपायांनी यश येऊ शकत नाही <laughs> मुळे होणारे पित्ताशयातले खेळ oh, जसं okay. मूळव्याच असतं तसं तो, फॅटी लिव्हर असतं तो, तसं लठ्ठ लोकांमध्ये पित्ताशयात खडे होण्याचं प्रमाण जास्त असतं पित्ताशयात खडे जर झाले आणि त्यांची जर ट्रीटमेंट करायची असेल तर खूप वेळेला दुर्बिणीतून उपाय करणं अवघड जातं कारण पोट खूप जाड असतं लिव्हर खूप मोठं असतं लांब हत्यारं लागतात आणि त्यामुळे अतिलठ्ठ पणाची ट्रीटमेंट करणाऱ्या व्यक्तींनाच हे दुर्बिणीतले उपाय करायला लागतात हे एक व्यक्ती आमच्याकडे आले होते यांना काही न कळत नुसतं आपशनाचा त्रास होता आणि त्यांच्या पित्ताशयामध्ये पंधराशे खडे निघाले पंधराशे खडे म्हणजे ते जे खातात रक्तातलं जे फॅट असतं ते विरघळून ते गोठून त्याचे पित्ताशयामध्ये खडे होतात हे खडे जर कधी खाली सरकले तर काळे होऊ शकते तिथंच राहिले तर पित्ताशयाचे आधार होऊ शकतात तसं म्हटलं तर पित्ताशयाला नुसतं स्टोरेज असतं काही काम नसतं पण अशा लोकांनी वेळेत सोनोग्राफी करून तपासून घेऊन पित्ताशयातले खडे वेळेत काढले पाहिजे आणि अशाच ठिकाणी उपाय करावा जिथे अतिलठ्ठ लोकांची दुर्बिणीतून ट्रीटमेंट होऊ शकत असेल म्हणजे त्यांच्या ऑपरेशनमध्ये सहजपणे ट्रीटमेंट होऊन एक दिवसात ते बरे होऊ शकतात कितीही लिव्हर मोठं असलं आणि अवघड असलं तरी ऑपरेशन सोपं होऊ शकतो निश्चितच याच कार्यक्रमाचं जर पुन्हा प्रसारण तुम्हाला बघायचं असेल तर पुनःप्रसारणाची वेळ नोंदवून घ्या या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होणार आहे बुधवार दिनांक वीस 20 मार्च दोन हजार एकोणीस सकाळी नऊ वाजता आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घ्यायची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे तुमचे अभिप्राय आम्हाला या पत्त्यावर पाठवा याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा आमचा पत्ता आहे निर्माता हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य ईमेल आहे हॅलो डॉक्टर के मुंबई ॲट जीमेल डॉट कॉम डॉट कॉम स्लॅश डीडी सह्याद्री डॉट वर तुम्ही तुमच्या कॉमेंट्स डॉट टाकू शकता youtubecom डॉट कॉम स्लॅश युझर स्लॅश डीडी सह्याद्रीवर हाच कार्यक्रम लठ्ठपणाच्या अनेक समस्या असतात अशा काही वेगवेगळ्या समस्या असतात ज्या आपण पटकन उच्चारत नाही जसं लठ्ठ ज्या स्त्रिया असतात त्यांच्यामध्ये युरिनचा कंट्रोल किंवा युरिनला पटकन होते तर ह्याच्यावर काही उपाय आहे का आणि ह्याच्यावर काय उपाय करता येईल खूप वेळेला पोट वाढल्यामुळे ते प्रेशर येऊन ते लघवीच्या पिशवीवर प्रेशर येतं स्त्रियांना कन्सल्टेशन आल्यानंतर सगळ्यांच्या समोर सांगता येत नाही की खोकल्यावरती काही थेंब बाहेर येतात युरिनला कंट्रोल होत नाही अर्जंट जावं लागतं सारखंच पॅड घेऊन फिरावं लागतं मग कुठं मॉलमध्ये जाता येत नाही कुठे फंक्शनला बसता येत नाही खूप ऑकवर्ड होतं शरीर संबंधालासुद्धा प्रॉब्लेम येतो आता अशा व्यक्तीला जर सांगितलं की डाएट केअर जिमला जा तर हे शक्यच होत नाही कारण तेवढे वर्ष वजन कमी होईपर्यंत युरिन लीक होणार असते अशा व्यक्तींचं ॲक्च्युली कारण खूप वेळेला पिशवीचं कारण नसतं पोट वाढल्यामुळे असतं आणि खूप वेळा दुर्बिणीतून ही जी वजन कमी करायची ट्रीटमेंट दिली तर पंधरा दिवसात पोटातलं प्रेशर कमी होऊन युरिन लीक होणं थांबतं युरिन लीक होणं अर्जंट जाणं हा अत्यंत नाजूक आणि त्रासदायक प्रॉब्लेम आहे पण हा जर असेल तर हा दुर्बिणीतला उपाय पटकन वजन कमी करण्याचा करायला पाहिजे नाहीतर पिशवी खाली ढकलून ढकलून त्याच्यामुळे इन्फेक्शन बाकीचे विकार व्हायला लागतात त्या ते व्यक्तीला बाहेर शिंता फिरता येत नाही आणि त्याच्यामुळे वजन अजूनच वाढायला लागतं तेव्हा हा एक नाजूक प्रॉब्लेम आहे युरिन लीक होतं म्हणलं की आपण गायनेकॉलॉजिस्ट युरोप तर हा लठ्ठपणाचा आधार समजून त्याच्यावर उपाय होतो हे लक्षात ठेवा आणि हे जे लठ्ठपणाची जी शस्त्रक्रिया आहे आज आपण बघतो की इन्शुरन्स आपल्याला सगळीकडे उपलब्ध आहे तर ही जी शस्त्रक्रिया आहे ह्याच्यासाठी आपल्याला इन्शुरन्स कव्हर सुद्धा मिळू शकतं का आजच्या काळात नशिबानी ह्या ट्रीटमेंटला इन्शुरन्स कवर मिळतं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आता ह्याची सोय सुरू झाली आहे स्टेट गव्हर्नमेंटनी ह्याला द्या लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे खूपशा रुग्णांना इन्शुरन्समधून डायबिटीजसाठी ट्रीटमेंट असेल तर लगेच उपाय मिळतो मी एक उदाहरण दाखवणार आत्ताच एक आमच्याकडे काल व्यक्ती आले होते पंधरावीस दिवसापूर्वी ट्रीटमेंट त्यांची झाली त्यांचा डायबिटीस गेला त्यांचं कोलेस्ट्रॉलची ट्रीटमेंट झाली त्यांचं गॉल बटरची ट्रीटमेंट बरोबर झाली तुम्ही बघताय हा एक महिन्यामधला फरक आहे आणि त्यांनी कालच सांगितलं की त्यांच्या ट्रीटमेंटचे पूर्ण पैसे इन्शुरन्सने दिले म्हणजे इन्शुरन्सलासुद्धा त्या व्यक्तीवरती खूप जास्त खर्च करायचा नाही आहे जर डायबिटीज बाकीचे सगळे आजार आले तर इन्शुरन्सला गुडघ्याच्या शस्त्रक्रियेचे पैसे आहेत मणक्याच्या शस्त्रक्रियेचे पैसे द्यायचे आहेत हृदयाच्या उपायांचे द्यायचे आहेत तेव्हा इन्शुरन्स कंपन्यांनासुद्धा आता लक्षात आलं आहे की जर वेळेत एक उपाय केला तर माणसाच्या आयुष्यातले खूप आजार खूप ऑपरेशन खूप उपाय ठरून इन्शुरन्स कंपनीला फायदा होऊ शकेल फक्त त्याच्यासाठी योग्य प्रकारे इन्शुरन्स कंपनीला सर्व आजार मांडून तुम्हाला कम्युनिकेशन करावं लागतं पण समजा जर काही आता हे झालं सेंट्रल गव्हर्नमेंटचं पण इतर काही जणांच्याकडे ज्यांच्याकडे इन्शुरन्स कवर नाही आहे त्यांच्यासाठी काही आपल्याकडे सोयीसुविधा उपलब्ध आहे का सर्वांसाठी काही ना काहीतरी उपाय आहेच आहे आम्ही आमच्याकडे ई एम आय ऑप्शन देतो ई एम आय ऑप्शन म्हणजे फक्त तीस टक्के रक्कम आत्ता भरायची आणि बाकी सगळ्या हप्त्यानी एक दोन तीन चार वर्षात भरायचे म्हणजे जो काही खर्च जेवणात चालण्यात चिरण्यात औषधात असतो तर तिकडे द्यायच्याऐवजी बँकेला द्यायचा त्यामुळे गरीबातल्या गरीब व्यक्तीलासुद्धा हसत खेळत ताण न येता आत्ताचे ॲडव्हान्स ट्रीटमेंट घेऊन निरोगी होण्याचा आणि ॲडव्हान्स ट्रीटमेंटचा फायदा घेण्याचा सल्ला मिळावा म्हणून आम्ही ई एम आय ऑप्शन हा सुरू केलेला आहे आज जसं सर्व प्रकारचे ई एम आय आपण देतो तसं हेल्थकेअरमध्ये ई एम आय नव्हता पण आमच्या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारच्या ट्रीटमेंटला ई एम आयचा ऑप्शन बँकेथ्रू दिला जातो आणि त्याच्यामुळे बेस्टमधली बेस्ट, बेस्ट ट्रीटमेंट एकदम पैसे नसतील किंवा परवडत नसेल तरीसुद्धा प्रत्येक रुग्णाला मिळू शकते आणि त्याच्याही पलीकडे आत्ता विमेस डे म्हणून एक महिनाभर महिलांच्या सर्व प्रकारच्या समस्यांना आम्ही सवलतीमध्ये ट्रीटमेंट देण्याचा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे निश्चितच आणि ह्या निमित्ताने आजचा जो कार्यक्रमामध्ये तुम्ही अतिलठ्ठपणावरील जे उपाय सर्जिकल उपाय सांगितले त्याच्यासाठी आमच्या दर्शकांना थोडक्यात काय का संदेश देऊ शकता लठ्ठपणा हा एक आजार समजला पाहिजे लठ्ठ व्यक्तीला दोष देणं चुकीचं आहे तुम्हाला समजलं पाहिजे की त्यांच्या शरीरातले हॉर्मोन बिघडलेले आहेत पण तसेच लठ्ठपणा हा टाळता येऊ शकतो टाळण्याचा लहानपणापासून तुम्ही प्रयत्न करू शकता पण जर झालाच तर निराश व्हायचं कारण नाही बाकीच्या आजारांना कसं आपण डॉक्टरांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट घेतो तसं सुद्धा, तुम्ही डॉक्टरांच्याकडून दुर्बिणीतून ट्रीटमेंट घेऊन त्याच्यामुळे होणारे सर्व आजार करून घेऊ शकता म्हणजे लठ्ठपणा हा फक्त खाण्यापिण्याचा आणि व्यायाम न करण्याचा करण्यामुळे होणारा आजार आहे असं नाही आणि त्यावर फक्त डायटिंग आणि व्यायाम हाच एक उपाय तिकडे प्रयत्न थांबले तर पुढे जाऊ सर हा एक उत्तम उपाय सुद्धा आहे याबाबतीत आज आपल्याला मार्गदर्शन मिळालेलं आहेच नक्कीच ह्याचा दर्शकांना फायदा होईल अशी मी आशा व्यक्त करते आणि डॉक्टर शशांक शहा हा आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला एवढं सुंदर मार्गदर्शन केलं त्यासाठी दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार